म्हणजे सिनेमा शिकवतो म्हणजे नेमकं काय, तुम्ही ते सिनेमासाठी ॲडमिशन घेऊ शकता शिकायसाठी. मी पोचलो पण माझ्या डोक्यामध्ये ती गोष्ट राहिली. मी लगेच दुसऱ्या दिवशी मी FTIच्या मेन गेटला गेलो आणि म्हटलं की मला या विषयी मला माहिती पाहिजे. तर त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस एवढं सिक्युरिटी नव्हतं. आज तुम्ही FTIमध्ये विदाऊट रेफरन्स किंवा कोणाच्या ह्याच्याने तुम्ही एंटर करू शकत नाही. खूप सिक्युअर जागा आणि खूप महागडी जागा FTI होता. तर मी पोचलो FTIला आणि सिक्युरिटीला गेलो, म्हटलं की मला याच्याबद्दल माहिती पाहिजे. मला त्यांनी पहिलं ट्युटोरियलला पाठवलं जिथे सगळ्या याच्याची माहिती मिळेल तशी. मी ट्युटोरियलला गेलो, तिथे मॅडम होत्या आणि त्या मॅडमला विचारलं की मला याच्याबद्दल माहिती पाहिजे. त्यांनी मला सांगितलं की तुझं ग्रॅज्युएशन झालं आहे का? म्हटलं मी ग्रॅज्युएटेड आहे, मी ग्रॅज्युएट केलं आहे मी. आणि म्हणून याच्याविषयी काय करावं लागतं? ते म्हणाले की 4 कोर्सेस आहेत तिथे, डायरेक्शन, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग आणि साऊंड डिझाईन. आणि त्याच वर्षी ॲक्टिंग आणि आर्ट डायरेक्शन पण इंट्रोड्यूस झालं होतं. म्हणजे 4 कोर्स होते, पण ज्यावेळेस मी ॲडमिशन घेतलं, ज्यावेळेस मी फॉर्म भरला, त्यावेळेस अजून 2 कोर्सेस तिथे ॲडिशनल झाले होते, आर्ट डायरेक्शन आणि ॲक्टिंग. ॲक्टिंग बंद झालं होतं, म्हणजे मिथुन चक्रवर्ती, जया बच्चन, शबाना आझमी, डॅनी, नसरुद्दीन शाह, जे काही सुरेश अगर आहेत, हे सगळे FTIचे ॲक्टिंग शिकून गेलेले लोक आहेत. तर त्या पण मध्यकाळामध्ये 90समध्ये FTIमधून ॲक्टिंग बंद झालं होतं. पण ज्यावेळेस मी ॲक्टिंगला ॲडमिशन घेतलं, म्हणजे FTIला ॲडमिशन घेतलं, त्यावेळेस तिथे ॲक्टिंग पुन्हा रिइंट्रोड्यूस झालं. तर मी मॅडमला विचारलं की मॅडम हे काय? मग मॅडम सांगितलं की 4 कोर्सेस आहेत, प्रत्येक सीटसाठी, प्रत्येक कोर्ससाठी 12 सीट्स आहेत. त्याच्यामध्ये 2 सीट्स NRI आणि फॉरेन स्टुडंटसाठी आहेत आणि बाकीच्या 10 सीट्ससाठी आपल्या इंडियनसाठी ॲप्लिकेबल आहे. तोपर्यंत मला माहितीच नव्हतं की मी FTIमध्ये कोणत्या कोर्ससाठी ॲप्लिकेबल व्हायचं. त्याच्यामध्ये असं झालं, सिनेमॅटोग्राफीसाठी मी ॲप्लिकेबल नव्हतो, कारण माझं 10+2 हे होतं, केमिस्ट्री पाहिजे होतं, सायन्स पाहिजे होतं, तर ते इम्पॉसिबल होतं. मी क्या सिनेमॅटोग्राफीला तर माझं जाणं इम्पॉसिबल होतं. त्यानंतर मी याला विचारलं साऊंड डिझायनिंग, साऊंड इंजिनिअरिंगसाठी मी विचारलं की तिथे 10+3 12+3 फिजिक्स पाहिजे होतं, म्हणजे तुम्हाला फिजिक्स असलेलं तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे होतं, ते पण माझं नव्हतं. तर हे दोन्ही विषय माझ्यातनं सिनेमॅटोग्राफी केलं आणि साऊंड इंजिनिअरिंग पण केलं. उरलं होते एडिटिंग आणि डायरेक्शन. मी म्हटलं यार एडिटिंग करण्यापेक्षा आपण स्क्रिप्ट रायटिंग आणि डायरेक्शनला अप्लाय करूया. मी ते प्रॉस्पेक्टस घेतलं आणि मी थेट माझ्या कंपनीला सांगितलं की मला आता जॉब इथून कंटिन्यू करायचा नाही आहे. मी सरळ चंद्रपूरला आलो आणि माझ्या घरच्यांना सांगितलं की मला FTIसाठी मला प्रिपेअर करायचं आहे आणि मला FTIला ॲडमिशन घ्यायची. तर ते म्हणाले की त्यांच्यासाठी पण हे नवीन होतं, पण त्यांना हे माहिती होती की मला सिनेमा आवडतो, माझ्या घरच्यांना माहिती होतं. प्रत्येकांना असं, प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की आपला मुलगा डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, पण बऱ्याच कमी आईवडिलांना असं वाटत असेल की आपला मुलगा ॲक्टर व्हावं किंवा तिथे त्याला यश मिळेल की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मग अशा वेळेस आईवडिलांनी परवानगी दिली का? हां, म्हणजे माझ्या आईवडिलांना माझ्याकडनं म्हणजे असं कधीच हे नव्हतं की तू हे नको करू, तू ते नको करू, कारण माझं तसं फार अकॅडमिक मी काही पूर्ण स्ट्रॉंग नव्हतो. मी म्हणजे असं खूप काही नव्हतो, त्याच्यामुळे खूप कमी एक्सपेक्टेशन्स होते. कारण मी सिव्हिल सर्व्हिससाठी गेलो ते नाही केलं, मग मी मॅनेजमेंटसाठी केलं ते नाही केलं, बँकिंगसाठी गेलो मी ते नाही केलं. तर मग माझ्या आईवडिलांनी म्हटलं की यार तुला करायचं काय नेमकं, म्हणजे तुला काय पाहिजे? मी म्हटलं की मला त्यावेळेस मला वाटलं की तुला हे जे कर म्हणतोयस तू ते तू तुझ्याने होणार का, म्हणजे तुला ते जमणार का, आणि काय गॅरंटी आहे की तुला ते कंटिन्यू करशील? कारण तुझा बॅकग्राऊंड तसा नाही आहे ना की तू हे करतोय आणि ते कंटिन्यू करतोयस. मी म्हटलं की नाही मी करेन. तर मी एकटंच केलं. मी त्यावेळेस मी चंद्रपूरला आलो, सगळे माझ्या मी दरवाजे मग माझ्यासाठी मी बंद केले. एकच केलं, मी मास कम्युनिकेशनला ॲडमिशन घेतलं SP कॉलेजला प्रिंट मीडियासाठी आणि मी अभ्यास करायला लागलो FTIचा. म्हणजे मी नोट्स मी माझे तयार केलेत की मी जे प्रॉस्पेक्टस होतं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की इंडियन कल्चर आर्ट सोसायटीवरती क्वेश्चन विचारतात, तर त्याच्यासाठी मी काय अभ्यास करायला पाहिजे. तर मी सिव्हिल सर्व्हिसमधूनचं प्रिपरेशन करत असताना मी असे पुस्तक वाचले होते जे आर्टशी रिलेटेड होते, सोसायटीशी रिलेटेड होते, कल्चरशी रिलेटेड होते. मी ते पुस्तकं मी पुन्हा मागवले, दिल्लीवरनं कुरिअर ते केले आणि मी त्याविषयी मी अभ्यास करायला लागलो. आता फक्त हे झालं रिटर्नचा अभ्यास. मला खात्री होती की मी रिटर्न पास करेल. मी त्यावेळेसच मी इंटरव्ह्यूसाठी पण प्रिपेअर करायला लागलो FTIचा. मी एकच केलं की महाकलेची यात्रा होती, तर मी त्या महाकलेच्या यात्रेचे मी त्यावेळेस VHS आणि VCRचं कल्चर होतं, तर मी लग्नाचा जो कॅमेरा असतो त्याच्याने मी पूर्ण महाकलेची यात्रा शूट केली
आणि मी VH VCR टू VH VCR VHS टू VHS मी ती एडिट पण केली. स्टॉप एडिट रिव्हर्स फॉरवर्ड असं करून मी ती एडिट पण केली. आणि मी फोटोग्राफीमध्ये मी काही वेगवेगळ्या ठिकाणी मी नेचर फोटोग्राफी करायला लागलो. म्हणजे मला माहिती होतं की मला हेच करायचं आहे, त्यामुळे मी दुसरं काहीच करायला मी दुसरं सगळंच बंद केलं. मग मी इतर सगळे धंदे बंद केले. विचार केला नाही आपल्याला, आपला एम क्लिअर होता. हा म्हणजे मला चित्रपट सृष्टीकडेच व्हायचं आहे. हा मे बी पुण्याला मी त्याच याच्याने गेलो असेल की मला FTA दिसेल, तर मी सगळंच बंद केलं आणि मी मुकाट्याने फक्त अभ्यास करायला सुरुवात केली. आणि मी माझे स्वतःचे नोट्स बनवून मी अभ्यास केला. मी माझी एक्झाम होती हैदराबादला, FTAचा मी फॉर्म भरला. त्यावेळेस मी म्हटलं की ॲक्टिंग आणि आर्ट डायरेक्शन पण इंट्रोड्यूस झाले, सहा कोर्सेस आले आर्ट डायरेक्शनला. तर मग ते MFA वगैरे लागतं, त्यामुळेच तो विषय नव्हता. ॲक्टिंग तर मला येतच नाही, त्यामुळे ते तर मी तो विचारच नाही केला कारण ॲक्टिंग नाही येत मला. तर मग मी डायरेक्शनसाठीच मी अप्लाय केलं. माझी एक्झाम होती हैदराबादला. ज्यावेळेस मी एक्झामला गेलो त्यावेळेस काही असं रिझर्वेशनचं वगैरे काही कल्चर नव्हतं. दुपारी 2 गाडी होती, ट्रेन होती AP एक्सप्रेस. ज्यावेळेस मी ट्रेनमध्ये बसलो, इतकी ट्रेनमध्ये गर्दी, इतकी ट्रेनमध्ये गर्दी, कारण त्यावेळेस रेल्वेची एक्झाम होती. मुलांची 2 एक्झाम होत्या, एक रेल्वेची एक्झाम होती आणि दुसरी FTAची. बरं, आता FTAची एक्झाम म्हटली तर 10 सीट्स आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये 17 सेंटर्स, म्हणजे काय रेशोनी ते म्हणजे तो होता. तर मग मी हैदराबादला गेलो, सगळीकडे बघितलं, कुठेही लॉज नाही, कुठेही थांबायची व्यवस्था नाही, कारण सगळं फुल. मग मी रेल्वे त्यावेळेस बस स्टँडवरती ते पैसे देऊन ते जागा झोपायची त्यांनी व्यवस्था केली होती. म्हणजे 25 रुपये द्या, 30 रुपये द्या आणि एक काहीतरी ते ब्लँकेट हे देणार, तिथे तुम्हाला झोपायचं होतं. अख्खी रात्र मी अभ्यास केला, सकाळी उठून फ्रेश झालो आणि तळप सेंटरवरती पोचलो आणि एक्झाम दिली. 2 पेपर होतात हो झाले त्या, म्हणजे त्याचं होतं एक 10-1 आणि दुसरा 3-5 असे 2 पेपर होते. एक काय म्हणतात रिझनिंग होतं आणि एक थिओरिटिकल होता. म्हणजे थिओरिटिकल म्हणजे असं की स्टोरी बेस्ड होता, की तुम्हाला स्टोरी लिहायची आहे, तुम्हाला बऱ्याच गोष्टी इमॅजिनरी होत्या, त्याच्यामध्ये सिनेमाटोग्राफी, एडिटिंग, साऊंड इंजिनिअरिंग, डायरेक्शन या संबंधित सगळे ते पेपर होते. ते सगळे मी दिले, व्यवस्थित गेले. आताच तुम्ही सांगितलं की मला एक्झाम द्यायला अडचण झाली किंवा मला झोपण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. आपल्याला चांगल्या दिशेने माहिती आहे की चित्रपट सृष्टी म्हटलं की आर्थिक बाजू आलीच. मग तुमची आर्थिक बाजू तशी मजबूत होती का? हो, आर्थिक बाजू मजबूत होती. वडील जॉबला होते, गव्हर्नमेंट जॉबला होते, माझी आई गव्हर्नमेंट जॉबला होत्या, त्यामुळे असं आर्थिक बाजूचा कधी प्रश्न झाला नाही. माझं मी ॲडमिशन घेतली त्यावेळेस फीज कमी होती FTAमध्ये. गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूट आहे, मिनिस्ट्री ऑफ ब्रॉडकास्टिंग इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीचं पूर्ण फंडिंग आहे इन्स्टिट्यूटला, त्यामुळे कोर्सेस फीज खूप कमी आहे. म्हणजे जगातला 1 फिल्म स्कूल आहे FTA आहे, ज्याच्यामध्ये सगळं फंड गव्हर्नमेंट करतं. आता फी वाढली, माझ्या वेळेस फक्त 27,000 रुपये फी होती आणि त्याच्या 7 वर्षापूर्वी मी ॲडमिशन मी 2005 वगैरे घेतलेली आहे FTAमध्ये, तर त्याच्या 7-8 वर्षापूर्वी फक्त FTAची फी 500 रुपये होती. हां, म्हणजे ती गव्हर्नमेंट आणि सगळ्या पद्धतीची तुम्हाला तिथे फॅसिलिटीज आहे, तुम्हाला कॅमेरे अवेलेबल असतात. म्हणजे आपल्या बजेटमध्ये बसण्यासारखी सगळी परिस्थिती होती. हां, म्हणजे बजेटमध्ये बसण्याइतपतच परिस्थिती होती. मी रिटर्न पास केलं, इंटरव्ह्यू पास केलं, पण मला ॲडमिशनसाठी कॉलच नव्हता येत आम्हाला. म्हणजे आमची ती बॅच काय झालं होतं, ज्यावेळेस आमची बॅच एंटर होणार होती त्यावेळेस FTAमध्ये एक इश्यू क्रिएट झाला होता. त्यावेळेस बॉबी बेदी नावाचे एक प्रोड्युसर आहेत, कॅलिडोस्कोप फिल्म्स त्यांचं आहे, आणि सुभाष गई नावाचे डिरेक्टर प्रोड्युसर आहेत, ते पण FTA ग्रॅज्युएट आहेत. FTAमध्ये त्यांनी ॲक्टिंगचा कोर्स केलेला आहे. तर ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया FTAला 400 करोड रुपयामध्ये विकणार होते, प्रायव्हेटायझेशन होणार होतं FTAचा. तर त्या अनुषंगाने FTAमध्ये खूप मोठी स्ट्राईक सुरू होती, त्याच्यामुळे आमची बॅच एंटर येणार की नाही हाच एक मोठा प्रश्नचिन्ह झाला आमच्यासाठी, म्हणजे निर्माण झाला होता. पण तो ते प्रायव्हेटायझेशन झालं नाही आणि मला घरी टेलिग्राम आला की तुम्ही या तारखेला FTAमध्ये तुमचं ॲडमिशन होणार आहे. तो सगळ्यात तो टेलिग्राम आत्ताही माझ्याकडे आहे की मला तो असले ना तो की FTAमध्ये तुम्हाला घ्यायचं. आपल्या कुटुंबामध्ये कोण कोण आहेत? चंद्रपूरला मला 2 आई आहेत, वडील आहेत,
लहान भाऊ आहे चंद्रपूरला म्हणजे तरी फॅमिली आहे. मला मोठा भाऊ आहे जो आय बी एममध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. वहिनी आहे त्या टी सी एसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. बहीण आहे तिचं लग्न झालं तिचे मिस्टर नागपूरला असतात आणि ती पण टीचर आहे. बहीण पण टीचर आहे. मी आहे मला 10 वर्षाची मुलगी आहे आणि माझी वाईफ जॉब करते. तर असं आम्ही तिघे जण मुंबईला असतो. नवी मुंबईला राहिलो होतो. मी चित्रपट सृष्टी म्हटलं तर प्रत्येकाचं आजकाल हा आपण एखादा कलाकार व्हावं किंवा संगीतकार व्हावं किंवा गायक व्हावं असा जास्त असतो. तुमचा दिग्दर्शनाकडे कसा काय? दिग्दर्शनाकडे म्हटलं की मी थोडंसं मी इमॅजिनरी आहे. मी इमॅजिन करतो. मी प्रत्येक गोष्टींना मी शॉर्ट्समध्ये बघतो. मी आता काल आमचं एक नाटक प्रियदर्शनीला होतं भर चौकात गांधी पुतळ्यासमोर. मी चांदा फिल्म आणि ड्रामा क्लब मी फाउंड केलेलं. दोन आता आम्ही एप्रिलमध्ये आमचं एक वर्कशॉप झालं होतं. त्या ह्याच्याने आम्ही आत्ता ते नाटक आम्ही प्रियदर्शनीमध्ये ओपन केलं होतं. तर मला त्याचं डायरेक्शन सुशील सहारे म्हणून माझे मित्र आहेत फ्रेंड्स आहेत. तर आम्ही दोघांनी ते वर्कशॉप घेतलं होतं ॲक्टिंग आणि त्यांनी ॲक्टिंगचं केलं होतं घेतलं होतं आणि फिल्म मेकिंगचं घेतलं होतं. तर आमचं ते वर्कशॉप झालं आणि आम्ही मग ते काल आम्ही आमचं ते नाटक पण झालं होतं. तर मला नाट्याविषयी फार असं मला आवडत नाही कारण ते मला ग्रीप नाही पकडत मला नाटकाविषयी. तर मी फार काही लक्ष नाही दिलं त्या नाटकामध्ये. पण मला सुशील सांगितलं होतं की अरे असं असं एक नाटक आपण बसवतो. म्हटलं ठीक आहे कर तू कारण मला काही फार त्याच्यामध्ये डिरेक्शनमध्ये मला नाही मी काय तुला सांगू आणि तो तू याच्यामधला तू मास्टर आहे तूच सगळं सांभाळते नाटकाचं. आणि मी फाउंडर असल्यामुळे मी 20 तारखेला चंद्रपूरमध्ये आलो कारण मला माझी इन्व्हॉल्वमेंट सगळी मी पल्लाडमध्येच मी बिझी होतो तेवढे दिवस म्हणजे आत्ताही आहेच माझं. 27 तारखेला पहिलं गाणं रिलीज होते तर माझं बरंच त्याच्यावरती सगळं चाललं. पण कसं तरी मी वेळ काढून मी 20 आलो कारण उद्याचं कालचं ते नाटक हे करायचं होतं म्हणजे माझी इन्व्हॉल्वमेंट. कारण प्रत्येक जण विचारत होते की शैलेश सर कधी देणार कधी येणार शैलेश सर कधी येणार आणि म्हटलं की चला मी येतो. तर मी ज्या दिवशी आलो 20 तारखेला त्यावेळेस रंगीत तालीम होती त्या दिवशी. तर जेव्हा मी ती नाटक रंगीत तालीमध्ये बघायला लागलो ना त्यावेळेसच मला ते नाटक फारसं सिनेमॅटिक दिसायला लागलं. म्हणजे मला असे शॉर्ट्स दिसायला लागले. एक वाईट शॉट लागतोय इथून ट्रॅक येतोय इथून ट्रॅकिंग होतं इथे क्लोजअप येतोय इथून त्याचं 2 शॉट्समध्ये त्याचं कटिंग होतंय त्या शॉर्ट्सचं. तर ते नाटकच मी पूर्ण असं सिनेमॅटिकली बघायला लागलो. तर जेव्हा मी ते नाटक बघताना मी सुशीला सगळ्यात पहिला मी प्रश्न मी म्हटलं की अरे तू नाटक जे बसवलं आहे ते खूपच इंटरेस्टिंग आहे मला फार आवडलं हे नाटक कारण त्याच्यामध्ये सिनेमा जास्त दिसते मला नाटकापेक्षा. त्यांनी खूप छान पद्धतीने केलं. तर मला ना प्रत्येक गोष्ट ही सिनेमामध्ये बघण्याची आणि सिनेमाच्या ह्याच्याने नरेटिव्हली मी सगळ्या गोष्टी बघतो म्हणजे नरेटिव्हली आणि टेक्निकली ॲस्थेटिकली ज्या गोष्टी माझ्या बघण्यामध्ये असतात की प्रत्येक गोष्टींना मी सिनेमाच्या नजरेनेच बघत असतो. तर ही गोष्ट मला FTI मध्ये असतानाच मला जाणवली होती. बरं ज्यावेळेस मी FTI मध्ये होतो त्यावेळेस आम्हाला इतक्या प्रकारचा जगातला सिनेमा दाखवला जातात की तुम्ही कन्फ्यूज होता की तुम्हाला नेमका कोणता सिनेमा बनवायचा आहे. तुम्हाला FTI मध्ये तुम्हाला एक्सप्लोअर करतानाच तुमचे वर्ष जातात. इतकी ड्रीमी जागा आहे ती इतकं ड्रीम आहे त्या जागेमध्ये. तुम्ही एकदा तिथे एंटर केले की तुम्हाला बाहेर निघण्याची इच्छाच नाही म्हणजे तुम्ही बाहेर येण्याची इच्छा नाही इथेच राहणं असं वाटतंय. जसं वाटतं की ही जागा आपल्याला विकत घेऊन टाकायला पाहिजे एवढं ते आकर्षण आहे त्या जागेचं. तर मी ज्यावेळेस FTI मध्ये असताना इतका जागा बघितला सिनेमा बघितला आणि त्यावेळेस सत्यजित रेंचा सिनेमा बघितला ऋतिक घटकांचा बघितला विशांत रावचा बघितला आता गोदान नावाचे फ्रेंच डिरेक्टर आहे ते आता आपण 1.5 आठवड्यापूर्वी मरण पावले त्यांची बेजलिस नावाची फिल्म होती तितकी ती मला आवडणारी फिल्म आहे. त्यानंतर नावाचे कोरियन डायरेक्टर आहे त्यांची इन द गुड फॉर डन नावाची